भगवान देव सवित दुर्गाणी परास्वय भद्रम तन्नास्म। आज कार्तिक शुद्ध चतुर्दशी आहे। स्वामी श्रद्धानंद गुरुकुल परळी या ठिकाणी मिजवर परिवारांच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे। वास्तविक पाहता मिजवर परिवाराचा आणि या गुरुकुलचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे आणि त्यांच्या या प्रेमळ स्वभावामुळे आणि संबंधामुळे ह्या कार्यक्रमाला जास्त म्हणजे महत्त्व येणार आहे। मी आज इंट्रोडक्शन करून देतो। हे आहेत आचार्य सोममुनीजी, ज्यांचं वय 100 वर्ष आहे। आज पूर्णतः स्वतःचे सर्व कामं स्वतः करतात, त्यांच्यापासूनच सुरुवात करतो। मी आज परळी येथील स्वामी श्रद्धानंद गुरुकुल आश्रम इथे आलेलो आहो। या गुरुकुल आश्रमामध्ये जे वानप्रस्थी आहेत, म्हणजे ग्रस्त आश्रमानंतर वानप्रस्थात पदार्पण करतात, ते सर्व सांसारिक कौटुंबिक त्याग करून या ग्रस्त वानप्रस्थ आश्रमामध्ये आपल्या येणाऱ्या पिढीसाठी योग्य ते मार्गदर्शन संस्कार घडवून आणण्यासाठी हे गुरुकुल आपण स्थापन केलेलं आहे। आपण बघू शकता ही गुरुकुलाची यज्ञशाळा आहे। ग्रंथापण ही आर्य वानप्रस्थांचं ठिकाण आहे, राहण्याचं ठिकाण आहे। हे पूर्ण परिसर डेव्हलप झालेला आहे। इथं आर्य समाज परळीच्या वतीने, त्याचबरोबर जे आपल्या भारत देशामध्ये स्वामी दयानंद सरस्वतीने आर्य समाज स्थापन केलेला होता आणि आपल्या धर्माची जो काही खऱ्या अर्थानं प्रचार प्रसार आणि जी धारणा आहे धर्माची, सनातन वैदिक धर्माची, ती अविरतपणे चालू ठेवण्यासाठी येणाऱ्या पिढीला कशा प्रकारे घडवण्याचं कार्य हे गुरुकुल आश्रमामार्फत होत असते। तर माझ्यासोबत आहेत सोममुनीजी, ज्यांचं वय 100 वर्ष आहे, पूर्ण तंदुरुस्त आहेत। आज ते मला आपल्या सर्वांना थोडंसं एक मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो। आमच्या येणाऱ्या पिढीला चांगल्या प्रकारचे संस्कार न करता वेदाचा परिचय करावा लागेल। स्वामी दयानंद सरस्वतीची मोठी आमच्यावरती कृपा आहे की ज्याने आम्हाला वेदाचे दरवाजे उघडे केले। वेदाचे दरवाजे काही स्वार्थी लोकांनी बंद केले होते, ते स्वामी दयानंद सरस्वतींनी उघडे करून सगळ्यांना वेदाचं ज्ञान घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करता यावं, असं याच्या पाठीमागचा उद्देश आहे। वास्तविक पाहता मनुष्य जन्माला आले त्यांनी पहिल्यांदा विचार करायला पाहिजे की मी कशाकरता जन्माला आलेलो आहे, तर या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मला काय करायचं आहे आणि मी कसं करायचं आहे, मी कुणाच्या किती उपयोगी पडणार आहे आणि माझ्या शरीराचा काय उपयोग आहे, ही सगळी माहिती वेदामधून मिळते। बाकीच्या कुठल्याही म्हणजे मिळत नाही आणि हे शिक्षण संपूर्ण आम्हाला बालकापासून सुरुवात करायला पाहिजे। आमच्या लहान मुलावरती जर हे संस्कार झाले तर हे आमचे लहान मुलं दीर्घायुष्य म्हणतील। आज त्यांचं कमी आयुष्य होण्याचे कारण म्हणजे लॉर्ड मेघालयची म्हणजे दुर्दैवी शिक्षा। या लॉर्ड मेघालयने गुरुकुल पद्धती शिक्षणावरती बंदी घातली, कारण का की त्यांना या ठिकाणी राज्य करायचं होतं आणि या ठिकाणच्या लोकांना गुलाम बनविण्याकरता त्यांनी ही योजना आखलेली होती। तेव्हा ही सगळी उलपून पाडण्याकरता गुरुकुलची स्थापना झाली आहे आणि या गुरुकुलमध्ये वैदिक धर्माचं संपूर्णपणे ज्ञान दिलं जातं आणि मुलावरती संस्कार केले जातात। वास्तविक पाहता हा वैदिक धर्म काही कोणा एकट्याचा नाही आहे, ज्या विश्वामध्ये जेवढे काही मनुष्य समाज आहे या सगळ्या मानवजातीचा संपूर्ण मार्गदर्शन आहे। तर या मार्गदर्शनामध्ये जोपर्यंत आम्ही चालू शकत नाही तोपर्यंत आम्हाला कधी दुःख सोडणार नाही, आम्हाला दुःखापासून दूर होता येणार नाही। आम्हाला दुःख नसो नको असेल, सुख असेल, सगळ्या सामुद्र आनंदाने जेवढे जीवन जगत असेल जगा जगू द्या, अशा प्रकारचा हा जो एक प्रकारचा घोष आहे तो घोष पूर्ण करायचा असेल तर आम्हाला वेदाचं शिक्षण मुलांना लहानपणापासून द्यावं लागेल आणि या प्रत्येक विद्यालयामधून प्रत्येक शाळेमधून वेदाचं शिक्षण वेदाचे संस्कार आरंभ होणं आवश्यक आहे। बाकी जे पंथ वगैरे आहेत ते संपूर्ण भांडण लावणारे आणि एकामेकामध्ये वैर निर्माण करणारे आहेत। पंथ काय करतात तर समाजाचे तुकडे करतात आणि धर्म काय करतो तर समाजाला जोडतो, कारण काय म्हटलेलं आहे, संगच्छ ध्वंस मदध्वंस मनाशी जाणताम देवाभागम सदा तर या मंत्राप्रमाणे आम्ही सगळ्यांनी मिळून चाललं पाहिजे, मिळून राहिलं पाहिजे, मिळून खाल्लं पाहिजे, एकामेकाच्या दुःखामध्ये सामील झालं पाहिजे। सगळ्या सुखाचं श्रेष्ठ साधन काय आहे तर एकामेकाला सहकार्य करणं। एकामेकाला सहकार्य केल्यानंतर दुःखाचं कुठंही नामोनिशान राहणार नाही आणि सगळ्यामध्ये बंधुभाव निर्माण होऊन आनंदाने जगता येईल। अशा प्रकारचं हे वैदिक म्हणजे संपूर्ण मार्गदर्शन आहे, वैदिक ज्ञान आहे, त्याचा संपूर्णपणे अभ्यास आमच्या मुलांना जर आला तर आमचे मुलं व्यसनी बनणार नाहीत, अल्प आयुष्य होणार नाहीत आणि पूर्ण आयुष्य अगदी सुखाने जगतील आणि सगळ्याला जगतील। बरं, आपलं आता इथं किती आहेत मुलं आपली? 55 आणि आचार्यजी किती आहेत?
आचार्य जशी पाच होते एकंदर हे गुरुकुल कधी स्थापन केलेलं आहे हां गुरुकुल मी 97 96 स्थापन 1997 पासून तसं वास्तविक माझं स्वामी श्रद्धानंद गुरुकुल म्हणजे याची स्थापना स्वामी श्रद्धानंदजी स्वामी श्रद्धानंद गुरुकुल गुरुकुल कांगडी हे पहिलं विश्वातलं पहिलं गुरुकुल आणि हे कोण स्थापन केलं हे स्थापन केलं म्हणजे रामपाल लोहिया आणि ब्रह्ममुनी ब्रह्ममुनी डॉक्टर ब्रह्ममुनीजी म्हणजे काळेसर काळेसर जे आहेत परळीजी तेथील त्यांनी हे स्थापन केलेलं आहे ज्यांना आता आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना इथून घडवलेलं आहे आपल्यासोबत